कारण आणि शिवसेना नावाला कलंक लावणारे काम करतात. एक काळ असा होता की भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन जे असतील, गोपनाथराजे मुंडे असतील, ते मुंबईतून चर्चा करायचे मातोश्रीवर. आणि आज फार गमतीशीर चित्र आहे. एकनाथ शिंदे वगैरे लोक हे दिल्लीत जाऊन तीन तीन दिवस, चार चार दिवस बसलेले आहेत हिरवळीवर. हे जे प्रश्न आहेत, कधी होणार, काय होणार, त्यांना विचारा. आमचं झालेलं आहे, आमचं ठरलेलं सुद्धा आहे, आमचं झालेलं सुद्धा आहे. मित्र पक्षांना जागा सोडण्यासाठी असं तुम्ही म्हटलं होतं, मित्र पक्ष नाराज होणार नाहीत एवढ्या जागा सोडल्या जातील. सुधीर साळवी हे शिवसेनेपेक्षा काय वेगळी पर्सनॅलिटी नाहीये. सुधीर साळवी हे शिवसेनेचे प्रमुख, आमचे सहकारी आणि पदाधिकारी आहेत. त्या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष प्रमुखांनी विद्यमान आमदार, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे. एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असतात. मला वाटत नाही की ते रागावलेत, नाराज आहेत. इच्छा व्यक्त केली करणं हा काही गुन्हा नाही. स्थानिक शिवसैनिकांची मागणी आहे की नवा चेहरा हवा होता आणि तो ती अशी मागणी आमच्यापर्यंत आल्याचं मला तुमच्यापर्यंत आली असेल. पण अजय चौधरी हे ज्येष्ठ आमदार आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि सगळा विचार करूनच माननीय उद्धव साहेबांनी त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. पण त्यांनी आज एका मेळाव्याचंही आयोजन केलं आणि त्यांनी असं म्हटलंय की मला तुमच्याशी बोलायचं आहे. बोलू द्या शिवसैनिकांशी, ते काही हरकत नाही बोलायला. शिवसैनिकांशी जर एखादा ज्येष्ठ शिवसैनिक संवाद साधणार असेल तर त्याचा फायदा हा शिवसेनेच्या उमेदवारालाच होणार. अशी ही जी नाराजी आहे, नाराजी अजिबात नाही बघायला मिळते, कदाचित या नाराजीचं बंडखोरी अजिबात होणार नाही.